नमस्कार मित्रांनो, आज आपण स्टार्ट करतो आहे बेसिक अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, बेसिक अकाउंटिंग अझम्पशन्स, कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन्स काय. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं, ज्यावेळी आपण अकाउंट शिकतो त्यावेळी स्वतःला आपण अज्युम करायचं की आपण धंदा आहे, आपण स्वतः कोण आहे, व्यवसाय आहे. व्यवसायामध्ये जो व्यक्ती पैसे इन्व्हेस्ट करतो त्या व्यक्तीला मालक संबोधतात, त्या व्यक्तीला मालक संबोधतात. काय म्हणतात त्याला? मालक. तर मालक व्यवसायामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, तर जेही पैसे मालक व्यवसायामध्ये टाकतो तेवढ्या पैशांना म्हणतात कॅपिटल, आणि त्याला मराठीत आपण संबोधतो, त्याला मराठीत आपण म्हणतो भांडवल. काय म्हणतो त्याला आपण? भांडवल. बदल्यामध्ये धंदा जो आहे मालकाला नफा देतो. काय देतो? नफा देतो. तर या ठिकाणी तुम्ही नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, धंदा आणि धंद्याचा मालिक, धंदा आणि धंद्याचा मालक दोघ वेगवेगळे आहेत. धंदा आणि धंद्याचा मालक दोघ कसे आहेत मित्रांनो? वेगवेगळे आहेत. धंदा लेफ्ट हँडला धंदा घ्यायचा, राईट हँडला मालक घ्यायचा, दोघं एकमेकांपासून वेगवेगळे आहेत. यालाच म्हणतात, ही जी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली याला म्हणतात सेपरेट लीगल एंटिटी कन्सेप्ट. सेपरेट लीगल एंटिटी कन्सेप्ट म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ओनर ऑफ द बिझनेस अँड हिज बिझनेस आर टू डिफरंट एंटिटीज अपार्ट फ्रॉम इच अदर. याने ओनर जो है बिझनेस का वो उसके बिझनेस से अलग है. ओनर जो है और उसका जो बिझनेस है दोनों एकमेक से क्या है? अलग है. क्लियर? परफेक्ट. सो धंद्याचा उद्देश आहे नफा मिळवणे. तर नफा मिळवताना आपल्याला वेगवेगळे अझम्पशन्स म्हणजे वेगवेगळे आपल्याला गृहितक जे आहेत ते डोक्यात ठेवावे लागतात. अझम्पशन्सचा अर्थ काय आहे? गृहितक म्हणजे आपल्याला गृहित धरावं लागतं की असं जर केलं तरच मग आपण हे जे करतोय कॅल्क्युलेशन ते बरोबर राहतील. समजा काही गृहितक मी सांगतो. उदाहरणार्थ आपण जो नफा काढू आपल्या धंद्याचा व्यवसायाचा वर्षभराचा, तो एका वर्षासाठी काढू. म्हणजे एक वर्षासाठी आपण नफा नुकसान जे आहे ते कॅल्क्युलेट करू. एक वर्ष, या ठिकाणी आली तुमची टाइम पिरियड कन्सेप्ट. कुठली कन्सेप्ट आली या ठिकाणी? टाइम पिरियड, एक वर्ष. इसका मतलब ये है, द मीनिंग ऑफ दिस इज दॅट वी आर कॅल्क्युलेटिंग प्रॉफिट अर्न और लॉस सफर्ड फॉर ए पिरियड ऑफ वन इयर. आम्ही एका वर्षासाठीच प्रॉफिट आणि जो लॉस आहे तो फाइंड करू, तो शोधू आपण एका वर्षासाठी. क्लिअर? यस सर. तर या ठिकाणीच तुम्हाला याचा अर्थ भेटेल की कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन म्हणजे काय. कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शनचा अर्थ काय? कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शनचा अर्थ आहे दीज आर द बेसिक रूल्स अँड रेग्युलेशन्स. कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शनचा अर्थ फार इझी आहे. दीज आर दी बेसिक रूल्स अँड रेग्युलेशन्स, ब्रॅकेट मध्ये म्हणू आपण अझम्पशन्स, on the basis of which accounting is done. याचा अर्थ आहे जे गृहितक आहेत, गृहितक आणि नियम जे आहेत, नियम ज्यांच्या आधारावर आपण पूर्ण लेखाकर्म करणार आहोत.
म्हणजे आपण जे लेखाकर्म हे शास्त्र शिकतोय, हे लेखाकर्म शास्त्र ज्या गृहीतक नियम आणि अटींच्या आधारावरती करणार आहेत त्याला म्हणतात कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन. क्लिअर? यस सर. त्याला काय म्हणतो आपण? कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन. व्हेरी इझी, व्हेरी इझी. यस सर. तर आपण आता पाहू काय काय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन आहेत. यस सर. मी आणतो आपल्या समोर कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन. ये रहे आपके सामने इम्पॉर्टेंट अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स एंड कन्वेंशंस. ये देखेंगे आप अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स. अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स गॉट्स अ नंबर ऑफ कॉन्सेप्चुअल इश्यूज व्हिच वन मस्ट अंडरस्टैंड इन ऑर्डर टू डेवलप अ स्ट्रॉंग फाउंडेशन ऑफ हाउ द अकाउंटिंग सिस्टम वर्क्स. मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपलं लेखाकर्माचं जे आपण पूर्ण काम करतो ते काही गृहितकांच्या आधारावरती करतो आपण. त्याच्यामागे काही अटी आहेत, काही शर्ती आहेत, काही नियम आहेत. दीज बेसिक्स अकाउंटिंग कन्सेप्ट आर एज फॉलोज. तर ते अटी आणि शर्ती आणि नियम खाली दिल्याप्रमाणे आहेत. पहिला आहे द अक्रुअल कन्सेप्ट. याचा अर्थ सिंपल सांगतो, आपण जर कुणाला आपण कुणाकडनं काम करून घेतलं आपल्या कंपनीमध्ये, आपण कोणाकडनं काय केलं काम करून घेतलं, त्याला आपल्याला 10,000 रुपये द्यायचे आहेत. किती रुपये द्यायचे आहेत आपल्याला? 10 रुपये. 10,000. मग 10,000 पैकी आपण त्या व्यक्तीला, आपण 10,000 पैकी त्याला 5,000 रुपये दिलेत. किती दिले आपण पैसे त्याला? 5,000. 5,000 रुपये कॅश मध्ये आपण त्याला दिले. आपल्याला त्याला किती रुपये द्यायचे बाकी आहेत? 5,000 रुपये द्यायचे. 5,000 रुपये द्यायचे आहेत. हे पेएबल जे आहेत ना, हे पेएबल जे 5,000 रुपये आहेत, हे सुद्धा आपल्याला आपल्या पुस्तकांमध्ये, आपल्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड करावं लागतील. यालाच म्हणतात अक्रुअल कन्सेप्ट. म्हणजे जेही आपल्याला देणे लागतायत ते आपल्याला देणे दाखवायचे आहेत. आपण पेएबल आहेत हे दाखवायचं आहे. कॅश पेड आहे तर ते कॅश पेड तर दाखवूच आपण, पण 5,000 रुपये पेएबल आहेत असे आपण आपल्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये दाखवू. आणि हे जे 5,000 रुपये पेएबल आहेत आपल्यासाठी हे आपण दाखवू लायब्ररी साईडला. तर पहिली कन्सेप्ट काय म्हणते, हेअर द रेव्हेन्यू इज रिकॉग्नाइज व्हेन एव्हर इट इज अर्न्ड व्हाइल द एक्सपेन्सेस आर रिकॉग्नाइज व्हेन एव्हर द असेट्स आर कंज्युम. इसका मतलब है अगर हमने जर आम्ही पैसे कमवायसाठी असेट्सचा वापर केलाय आणि पैसे जर आपण कमवलेले आहेत, ज्यावेळी आपण पैसे कमवू, ज्यावेळी आपल्याला ते पैसे मिळतील त्यावेळी आपण त्याला बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड करू. पण जर खर्च आपण काही केलेला आहे, असेट्स वापरून जर आपण काही खर्च केलेला आहे, तर तो खर्च काही आपण पेड केला असेल, जसे 5,000 रुपये पेड केले, तर ते 5,000 रुपये ते रेकॉर्ड करूच करू आपण. पण त्याच्या व्यतिरिक्त हे जे राहिलेले 5,000 रुपये ते सुद्धा आपण लायबिलिटी साईडला दाखवू. क्लिअर? यस सर. म्हणजे अक्रुअल कन्सेप्ट काय सांगते, की तुम्हाला ज्यावेळी नफा होईल, तुम्हाला ज्यावेळी उत्पन्न होईल, तर जेव्हा उत्पन्न तुम्हाला मिळेल हातामध्ये त्यावेळी त्याला रेकॉर्ड करायचा आहे. मात्र खर्च जर तुम्ही काही केला असेल, धंद्यासाठी जर तुम्ही काही खर्च केला असेल, तर तुम्ही खर्च पेड केला असेल, जितका पेड केला तितका तर तुम्हाला दाखवायचाच आहे. जितका तुम्हाला पेड करायचा आहे, द्यायचा आहे भविष्यात, तो सुद्धा तुम्हाला पुस्तकामध्ये रेकॉर्ड करावा लागेल. क्लिअर? यस सर. हा, पुढची कन्सेप्ट आहे तुमची कन्झर्वेटिझम कन्सेप्ट. इन दिस कन्सेप्ट ओनली द रेव्हेन्यू इज रिकॉग्नाइज व्हेन देअर इज अ रिझनेबल सर्टेनिटी दॅट इट नीड्स टू बी रिलाइज. हियर द एक्सपेन्सेस आर रिकॉग्नाइज सूनर राईट व्हेन देअर इज अ पॉसिबिलिटी दॅट इट विल बी इनकर्ड. आता याचा अर्थ काय आहे, आपल्या दुकानामध्ये माल आहे, तो माल ज्यावेळी खरखर विकला जाईल, एखादा माणूस आपल्या दुकानात आला आणि चौकशी करून गेला की पाटील सर ये तुमच्या दुकानामध्ये हा माल आहे हा किती रुपयाला द्याल, मी म्हटलं 50,000 देऊ तुला जो माल आवडलाय तो, तर तो म्हणे मी 1-2 दिवसानंतर घेऊन जाईल. जोपर्यंत आपल्या दुकानातला माल विकला जाणार नाही
तोपर्यंत आपण त्याची एंट्री नाही करणार, त्याला रेकॉर्ड नाही करणार आपण सेल्स म्हणून, विक्री म्हणून आपण दाखवणार नाही. मात्र भविष्यामध्ये जर आपल्याला असं दिसत आहे की आपल्याला एक महिन्यानंतर टॅक्स द्यायचा आहे भारत सरकारचा, काय द्यायचा आपल्याला, टॅक्स द्यायचा आहे, आपल्याला इन्कम टॅक्सचे पैसे द्यावे लागतात, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला टॅक्स लायबिलिटी म्हणतो त्याला आपण, म्हणजे आपल्याला कराची देयता येणार आहे, कराची देयता, कर आणि कराची काय येईल आपल्याला, देयता आपल्याला कराची येणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला कर तर द्यावा लागेल एक महिन्यानंतर, इन्कम टॅक्स. तर तो जो कर द्यावा लागेल त्याच्यासाठी आपण आतापासनं जेवढाही आपल्याला टॅक्स द्यायचा आहे त्याची आपण प्रोव्हिजन करून ठेवू. काय करून ठेवू, प्रोव्हिजन. प्रोव्हिजन म्हणजे आपण त्याच्यासाठी तरतूद करू, तरतूद. तरतूद आपण करून ठेवू त्यासाठी की आम्हाला एक महिन्यानंतर एवढा एवढा टॅक्स द्यावा लागणार आहे. क्लिअर? यस सर. म्हणजे कन्झर्वेटिझम कन्सेप्ट काय म्हणते, जर तुम्हाला नफा किंवा उत्पन्न मिळेल तर ज्यावेळी खरखर ते मिळेल तेव्हाच तुम्ही त्याला रेकॉर्ड कराल पुस्तकामध्ये. मात्र तुम्हाला भविष्यात जर काही देयकं द्यायची असतील तर त्या देयकांसाठी तुम्हाला आतापासून तरतूद म्हणजे प्रोव्हिजन करून ठेवावं लागेल. ही म्हणते कन्झर्वेटिझम कन्सेप्ट. म्हणजेच जुने लोक जे म्हणतात की आपण येणारे जे संभावित आपल्या अडचणी आहेत त्या अडचणींसाठी, येणाऱ्या ज्या काही संभावित अडचणी आहेत त्या अडचणींसाठी आपण आतापासून तयारी करून ठेवू, प्रोव्हिजन करून ठेवू. तिसरी कन्सेप्ट आहे कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. बिझनेस चूजेस अ स्पेसिफिक अकाउंटिंग मेथड, इट शुड कंटिन्यू युझिंग इट फॉर ए लॉंग पिरियड. याचा अर्थ असा आहे की समजा आपण एक मटेरियल इन्व्हेंटरीला व्हॅल्युएशन करायची मेथड आहे, एक आहे लास्ट इन फर्स्ट आउट मेथड आणि दुसरी आहे पॉप्युलर मेथड, भरपूर आहेत तशा, पण पॉप्युलर मेथड दोनच आहेत, लास्ट इन फर्स्ट आउट आणि फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. जर आपण फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड फॉलो करतोय इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन साठी तर दरवर्षी आपण फर्स्ट इन फर्स्ट आउट हीच मेथड इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन साठी फॉलो करू. याचा अर्थ आपण ज्याही कन्सेप्ट अप्लाय करतोय पुस्तक पालन हे शास्त्र शिकण्यासाठी, वर्षानुवर्ष आपण त्याच मेथड अप्लाय करतोय पुस्तक पालन मेंटेन करताना. क्लिअर? हा. चौथी कन्सेप्ट आहे इकॉनॉमिक एंटिटी कन्सेप्ट. जसं की मी सांगितलं की धंदा धंद्याचा मालिक दुःख वेगवेगळे आहेत. धंद्याचा मालिक जरी मेला काही कारणाने तरी त्याचा प्रभाव धंद्यावरती होत नाही, धंदा चालूच राहतो. कारण धंद्याचं हे चिरंतर अस्तित्व असतं. धंद्याचं अस्तित्व कसं असतं? चिरंतर, चिरंतर अस्तित्व. धंद्याचं अस्तित्व असतं मित्रांनो चिरंतर. The business transactions are required to be kept separate from those of its owner. त्यामुळे धंद्याच्या पूर्ण ट्रान्झॅक्शन्स जे व्यवहार असतात ते आपण वेगळे रेकॉर्ड करतो आणि मालकाचे व्यवहार पूर्ण वेगळे रेकॉर्ड करतो. त्यामुळे धंद्याचा मालक धंद्यातनं जेही पैसे काढतो स्वतःच्या वापरासाठी त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? ड्रॉइंग. पर्सनल वापरासाठी काढलेला पैसा. गोइंग कन्सर्न कन्सेप्ट काय म्हणतो? धंदा हा चिरंतर असतो. धंद्याचा मालिक जरी काही कारणाने मेला तरी त्याचा परिणाम धंद्याच्या अस्तित्वावरती होत नाही. याच कन्सेप्टमुळे लायबिलिटीज आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो, एक लॉंग टर्म लायबिलिटी म्हणजे जी लायबिलिटी जी देयता आपल्याला भरपूर लांब कालावधीमध्ये परत करावी लागते त्याला म्हणतो लॉंग टर्म लायबिलिटी, आणि जी देयता आपल्याला एक वर्षाच्या कमी कालावधीमध्ये परत करावी लागते त्याला म्हणतो आपण शॉर्ट टर्म लायबिलिटी. हीच कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टमुळे आपल्याला असेट सुद्धा दोन पार्ट मध्ये डिवाइड करता येते. एक आहे फिक्स असेट आणि एक आहे करंट असेट. जी असेट्स आपल्याकडे एकदम लांब काळापर्यंत राहते तिला फिक्स असेट म्हणतो. जी असेट आपल्याकडे एक वर्षाच्या कमी कालावधीसाठी राहते तिला आपण करंट असेट म्हणतो.
Here the financial statement are prepared on the assumption that the business will remain in operation in the future period. Two, with this assumption, revenue and expenses are expenses recognition may be deferred to a future period. म्हणजे याच्या मागचा लॉजिक आहे की आपला धंदा फार लांब काळासाठी अवेलेबल राहणार आहे तर लायबिलिटी दोन प्रकारात डिवाइड करू आपण. लॉंग टर्म लायबिलिटी जिला आपल्याला फार लांब कालावधीत परत करायचा ती, आणि शॉर्ट टर्म लायबिलिटी म्हणजे त्याला आपण करंट लायबिलिटी सुद्धा म्हणतो जी आपल्याला एका वर्षाच्या आत द्यायची आहे. असेट दोन राहतील, फिक्स असेट जे की आपल्याला फार लांब कालावधीमध्ये द्यायचे आहेत, आणि करंट असेट जे आपल्याला एका वर्षाच्या कमी वेळेमध्ये परत करायचे आहेत. मॅचिंग कन्सेप्टचा अर्थ काय? एका वर्षासाठी आपण हे पुस्तक जे लेखाक्रमाने पुस्तक पाळणार आहे ते एका वर्षाच्या कालावधीसाठी आपण करतोय. नफा नुकसान आपल्याला एका वर्षाच्या कालावधीसाठी पाहायचा आहे तर एका वर्षाचा किंवा एका वर्षाचे उत्पन्न कमविण्यासाठी जितका खर्च आला आहे तोच आपण रेकॉर्ड करू. याचा अर्थ आहे आपल्याला एका वर्षाला 5 लाख रुपये उत्पन्न झालाय तर हे 5 लाख रुपये कमवायसाठी आपल्याला किती खर्च आलाय तेवढाच आपण रेकॉर्ड करू. याला म्हणतात मॅचिंग कन्सेप्ट. म्हणजे रेव्हेन्यू एका वर्षासाठी जेवढा कमवला या रेव्हेन्यू कमवायला आपल्याला किती खर्च आले ते आपण त्याच्या अगेन्स्ट फक्त दाखवू. याच्यापेक्षा जास्त आपण खर्च दाखवणार नाही. द एक्सपेन्सेस दॅट आर रिलेटेड टू द रेव्हेन्यू शुड बी रिकॉग्नाइज इन द सेम पिरियड इन विच द रेव्हेन्यू वॉज रिकॉग्नाइज अर्लियर. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झालं? हॅलो, वेरी नाइस. चलो अगली कंसेप्ट अपन देखते हैं. हाँ अगली लाता हूं आपके सामने में कंसेप्ट. अभी अगली कंसेप्ट है दोस्त मित्रांनो तुमच्या समोर या है मटेरियलिटी कंसेप्ट. मटेरियालिटी कन्सेप्ट. ट्रान्झॅक्शन नीड टू बी रेकॉर्डेड वेन नॉट डुईंग सो माइट अल्टर द डिसिजन विच आर मेड बाय अ रीडर ऑफ ए कंपनीज फायनान्शियल स्टेटमेंट. या कन्सेप्टचा अर्थ आहे मटेरियालिटी मतलब काय? जी ट्रान्झॅक्शन जो काय व्यवहार आपण जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करू त्या बॅलन्स शीट मध्ये एखादा व्यवहार जर लिहायचा आपला राहून गेला आणि त्या व्यवहारामुळे जर हे वाचकांचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट जे लोक युज करतात त्या लोकांचा निर्णय जर चुकला तर असं होता कामा नये. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ समजा तुम्ही एखादी असेट घेतली विकत, आपण एखादी असेट जर विकत घेतली 10 लाख रुपयांची आणि ही असेट उधारीवर आपण घेतली. कशावरती घेतली मित्रांनो? उधारीवरती. तर याचा अर्थ असा आहे की लायबिलिटी साइडला आपल्याला 10 लाख रुपयांची उधारी दाखवायला हवी की आम्हाला असेट्स वाल्याचे 10 लाख रुपये देणे आहेत, आम्हाला 10 लाख रुपये पेएबल आहेत असेट्स विकत घेतले त्याबद्दल. मात्र चुकून नजर चुकणे नजरअंदाजाने काय केलं आपण? आपण लायब्ररी साइडला हे 10 लाख रुपये दाखवायचे राहून गेलो. आपण असेट तर दाखवली मात्र आपण लायब्ररी साइडला 10 लाख रुपये दाखवायचे नाही, विसरलो. त्यामुळे काय होईल? जे वाचक आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचे जे वाचक आहेत त्यांनी निर्णय चुकीचा घेतला आपल्या कंपनीमध्ये पैसे लावण्याचा, शेअर्स मध्ये आपल्या कंपनीच्या. तर असं होता नाही, असं होता कामा नये. तर ही कन्सेप्ट काय म्हणते? ज्याही मटेरियल ट्रान्झॅक्शन आहेत, ज्या मोठमोठ्या अमाऊंटच्या मोठमोठ्या व्हॅल्यूजच्या ट्रान्झॅक्शन आहे
त्या सर्वच्या सर्व ट्रान्झॅक्शन्स आपल्याला काळजीपूर्वक रेकॉर्ड करायचे आहेत. क्लिअर? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, येस, व्हेरी नाईस. आता अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स काय? कन्व्हेन्शन्स म्हणजे रिवाज. आपण काय म्हणतोय, रीती रिवाज. काही रीती असतात आपल्या, काही रिवाज असतो आपल्याकडे, नाही का? जर कोणी आलं बाहेरून तर आपण त्यांना पाण्याने, थंड पाण्याने भरलेला ग्लास देतो. आपल्यापेक्षा वडीलधारे असले तर आपण त्यांचे पाया पडतो. तर असे सुद्धा काही रिवाज आहेत, काही रीती आहेत, काही चालीरीती आहेत अकाउंटमध्ये, ते आपल्याला फॉलो करावं लागतात. अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स आर द बेसिक गाईडलाईन्स दॅट आर युज्ड टू हेल्प द कंपनीज टू डिटरमाइन हाऊ टू रेकॉर्ड द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स विच आर नॉट फुल्ली ऍड्रेस बाय द अकाउंटिंग स्टँडर्ड्स. अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे एक इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया आहे. ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया अकाउंटिंग रुल्स आणि रेग्युलेशन्स इश्यू करतं की कशा प्रकारे एक पर्टिक्युलर, एका विशिष्ट बाबी बाबतीत आपण कशा प्रकारे रेकॉर्ड करायच्या ट्रान्झॅक्शन आपल्या पुस्तकांमध्ये. मात्र जर अकाउंटिंग स्टँडर्ड नसतील तर आपल्याला कुठल्या गाईडलाईन्सचा, कुठल्या मार्गदर्शक तत्वांचा आपल्याला आधार घ्यायचा आहे? ते अकाउंटिंग कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन जे आहेत, हे आहेत मार्गदर्शक तत्व. तर याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, बेसिकली दीज आर डिझाईन टू प्रमोट द कन्सिस्टन्सी अँड हेल्प द अकाउंटंट्स टू ओव्हरकम दी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स विच कॅन अराइज वाईल प्रिपेरिंग द फायनान्शियल स्टेटमेंट. फोर मेन अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स आर डिझाईन टू असिस्ट द अकाउंटंट. पहिलं कन्सेप्ट आहे किंवा पहिलं कन्व्हेन्शन्स आहे कन्झर्वेटिझम. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, इट टेल्स द अकाउंटंट टू दिस साइड ऑफ कॉशन वेन प्रोव्हाइडिंग द एस्टिमेट फॉर द असेट्स अँड लायबिलिटीज, विच मीन्स दॅट वेन देर आर टू व्हॅल्यूज ऑफ अ ट्रान्झॅक्शन अवेलेबल द लोअर वन इज टू बी फेवर्ड. तर हे कन्व्हेन्शन काय म्हणतं, समजा आपल्या दुकानामध्ये स्टॉक आहे. स्टॉक म्हणजे जो माल विकला गेलेला नाही आहे वर्षा शेवटी, त्याला स्टॉक म्हणतो. आणि याची बाजार भाव आहे, मार्केट व्हॅल्यू आहे 1,00,000 रुपये, आणि ह्या स्टॉकची कॉस्ट व्हॅल्यू आहे आपली 1,20,000. तर कन्झर्वेटिझम कन्सेप्ट काय म्हणते, तुम्ही या स्टॉकला 1,00,000 रुपयाने रेकॉर्ड कराल. म्हणजे कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विच एव्हर इज लोअर शुड बी रेकॉर्डेड. म्हणजे बाजार भाव आणि त्याचा खरेदी भाव, या दोघांपैकी जोही कमी असेल त्या भावामध्ये आपण त्याला आपल्या पुस्तकामध्ये रेकॉर्ड करू. ही कन्सेप्ट आहे कन्झर्वेटिझम. क्लिअर? दुसरी कन्सेप्ट आहे आपली मित्रांनो कन्सिस्टन्सी. अ कंपनी इज रिक्वायर्ड टू अप्लाय द सेम अकाउंटिंग प्रिन्सिपल अक्रॉस द डिफरंट अकाउंटिंग सायकल्स. वन्स दिस चूजेस अ मेथड, इट इज अर्थ टू स्टिक विथ इट इन द फ्युचर ऑल्सो. मी मगाशी सांगितलं की आपण जर समजा लास्ट इन फर्स्ट आउट ही मेथड जर इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन साठी यूज केली, किंवा आपण स्ट्रेट लाईन मेथड ऑफ डेप्रिसिएशन ही मेथड जर डेप्रिसिएशन चार्ज करायसाठी यूज केली, तर येणारे कितीतरी वर्ष, 10, 15, 20, 25, 30 वर्ष आपण हीच मेथड अप्लाय करू, त्यावेळी आपला जो प्रॉफिट आहे तो ऍक्च्युअल आणि ट्रू प्रॉफिट निघेल. तिसरं कन्व्हेन्शन आहे फुल डिस्क्लोजर. फुल डिस्क्लोजरचा अर्थ असा आहे की आपण जेवढी काळजी घेऊ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आणि अकाउंटिंगच्या मार्गदर्शक तत्वांबद्दल माहिती द्यायची आपल्या युजर्स लोकांना, तेवढी काळजी घेऊन आपण आपलं अकाउंट्स, बुक्स ऑफ अकाउंट्स आपण प्रिपेअर करू. म्हणजे इन्फॉर्मेशन दॅट इज कन्सिडर्ड पोटेन्शियली इम्पॉर्टंट अँड रिलेव्हंट इज टू बी रिव्हील्ड रिगार्डलेस ऑफ इज वेदर इट इज डिट्रिमेंटल टू द कंपनी. म्हणजे जास्त जास्त माहिती आपण लोकांना देऊ, जास्तीत जास्त माहिती आपण लोकांना देऊ. आणि चौथा कन्व्हेन्शन आहे मटेरियालिटी. लाईक फुल डिस्क्लोजर, दिस कन्व्हेन्शन ऑल्सो अर्जेस कंपनीज टू ले ऑल देअर कार्ड्स ऑन द टेबल, मिनिंग दे नीड टू टोटली डिस्क्लोज ऑल द मटेरियल फॅक्ट. म्हणजे ज्या मोठ्या ट्रान्झॅक्शन आहेत, हाय व्हॅल्यू अमाऊंटच्या ट्रान्झॅक्शन आपण शो करू. हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन्स शो करू, आपण पूर्णच्या पूर्ण हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन लोकांना दाखवू. हे आहेत आपले अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स. हे काय आहेत आपले पूर्ण अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स. थँक्यू व्हेरी मच दोस्तों.